कोणत्याही उपवासासाठी मिठाई आपल्याला खायची इच्छा असेल तर ही बर्फी तुम्ही नक्की बनवायची आहे। नमस्कार मित्रांनो, मी रेश्मा ए स्क्वेअर फूडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल। तर आज आपण बघूया उपवासासाठी बनवलेली खास मखाना बर्फी। मखाना बर्फी बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे शेंगदाणे घेतले आहेत। तुम्ही शेंगदाण्याच्या जागी कोणताही ड्रायफ्रूट वापरू शकता, जसं की काजू, बदाम। शेंगदाणे अगदी 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचे आहेत, जास्त डार्क करायचे नाही आहेत, अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मी थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवत आहे। एक मोठा बाउल भरून मी इथे मखाणे घेत आहे आणि मखाणेसुद्धा क्रंची होईपर्यंत 2 ते 3 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवून हे मखाणे भाजून घेत आहे। मखाणे आता छान भाजून झालेले आहेत, हाताने फोडले की ते फुटत आहेत। शेंगदाणे आणि मखाणे थंड करण्यासाठी ठेवत आहे। तोपर्यंत इथे त्याच कढईमध्ये एक बाउल भरून मलई असलेलं दूध घेतलेलं आहे। ज्या बाउलने मखाणे घेतले होते त्याच बाउलने इथे मी दूध घेतलेलं आहे। आता हे दूध मी हाय टू मिडियम फ्लेमवरती ठेवून छान उकळून आटवून घेणार आहे। आपल्याला हे 1/4 करून घ्यायचं आहे। दूध सतत हलवत राहायचं आहे आणि हलवून हलवून ते आटवून घ्यायचं आहे। दूध आटण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिटं लागतात। ज्या पद्धतीने आपण रबडी बनवतो त्याची जी फर्स्ट स्टेज असते, तितकंच दूध आपल्याला इथे आटवायचं आहे। जवळपास 10 ते 12 मिनिटांमध्ये दूध असं घट्ट झालं आहे। आता मी ह्यामध्ये 4 चमचे साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर ही छान विरघळून घ्यायची आहे आणि परत त्याला तोच घट्टसरपणा आला पाहिजे। साखर घातल्यामुळे आटलेलं दूध परत थोडंसं पातळ होऊन जातं, पण परत आपल्याला तेवढंच दूध आटवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपलं दूध परत घट्ट झालेलं आहे आणि मखाना आणि शेंगदाण्यांची जी पावडर केली होती ती मी इथे घालत आहे। इथे मी शेंगदाणे आणि मखाणे सेपरेट वाटून घेतले होते। आता ह्यामध्ये मी 2 चिमूटभर वेलची पावडर घालत आहे। वेलची पावडर जास्त घालायची नाही आहे, नाही तर मग खूप जास्त वेलचीचा सुगंध यायला लागतो। गॅसची फ्लेम मी लो केली आहे आणि आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे सर्व एकत्र करतानाच ह्याचा छान गोळा बनायला लागतो आणि आपलं जे बॅटर आहे ते भांड्याला अजिबात चिकटत नाही, तोपर्यंत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्याचा छान गोळा तयार होतो। तुम्ही बघू शकत आहात भांड्याला अजिबात बॅटर चिकटत नाही आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। आता मी ह्यामध्ये काजू आणि पिस्त्याचे काप घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता ह्याची आपल्याला बर्फी सेट करायची आहे। तुम्ही असं हातामध्ये घेऊन चेकसुद्धा करू शकता की ह्याचा गोळा बनत आहे का। जर ह्याचा गोळा बनला तर तुमची मिठाई परफेक्ट सेट करू शकता, किंवा तुम्ही ह्याचे छोटे छोटे पेढेसुद्धा करू शकता। इथे बाजूला एका ताटाला मी तूप लावून बर्फीचं मिश्रण ह्यामध्ये सेट करणार आहे। बर्फीचं मिश्रण ह्यामध्ये घालून मी चमच्याने छान प्रेस करून सेट करायला ठेवणार आहे। जवळपास 1/2 ते 1 तास तुम्हाला ही मिठाई अशी सेट करायला ठेवायची आहे। जर तुम्हाला घाई असेल तर ही मिठाई तुम्ही 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। वरून थोडे काजू आणि बदामाचे कापसुद्धा मी इथे डेकोरेशनसाठी लावले आहेत। मी इथे जवळपास 1/2 तासानंतर बर्फी कट करत आहे। बर्फी कापताना इझिली कट होते, काहीच प्रॉब्लेम येत नाही, इवन ती तुटतसुद्धा नाही। पण तुम्ही ही 1 ते 1.5 तास सेट करा, जेणेकरून ती अजिबात ब्रेक होणार नाही। तुम्ही बघू शकत आहात इतक्या सोप्या पद्धतीने आणि काही मोजके सामान वापरून आपण इतकी छान सुंदर अशी उपवासाची मखाना बर्फी तयार केलेली आहे। तर तुम्ही कोणत्याही उपवासासाठी अशा पद्धतीची बर्फी नक्की बनवा, खूप चवीला छान लागते। व्हिडिओ आवडल्यास किंवा ह्यामधला काहीतरी भाग तुमच्या कामास येईल असं वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू, बाय बाय।